दरम्यान राज्यातल्या अनेक भागात मान्सूनचे वारे दाखल होऊनही हंगामाचा पहिला पंधरवडा मात्र कोरडाच गेलाय. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये एकही टक्का पाऊस झालेला नाही तर 20 जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. 24 जिल्ह्यांमध्ये 50 ते 80% पाऊस कमी झालाय. मान्सून पूर्व पाऊस कमी झाल्यानं ही अवस्था निर्माण झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान मोसमी पावसानं सध्या निम्मा महाराष्ट्र व्यापला असून 2 ते 3 दिवसात त्याची विदर्भात प्रगती होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र पुढील सुमारे 5 दिवस राज्यात काही भागातच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात 18 जूनपासून पाऊस जोर धरेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. पावसाचं प्रमाण कमी का आहे हे पाहूया. मान्सून पूर्व पाऊस कमी झालाय त्यामुळे पावसाचं प्रमाण सध्या कमी आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. बाष्पयुक्त वारे येण्यासाठी चक्रीय वाऱ्यांचा अभाव आहे. समुद्रातील बाष्प येण्यात अडचणी येत आहे. 6,500 फुटांवर ढगांची निर्मिती होत नाहीये. छत्रपतींचा विचार म्हणजे